प्रतापराव बोराडे यांचं वर्णन अष्टपैलू व्यक्तिमत्व असं करणंही चूक ठरेल, एवढे त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीचं वर्णन शब्दात करता येणार नाही असं प्रतिपादन अनेक मान्यवरांनी केलं. प्रतापराव बोराडे यांच्यावरील दोन पुस्तकांचं आज प्रकाशन झालं, त्यावेळी हे मान्यवर बोलत होते. शहरातील MGM या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त असलेले प्रतापराव बोराडे यांच्या प्राध्यापक ते विश्वस्त अशा प्रवासावर आधारलेल्या दोन पुस्तकांचं प्रकाशन आज करण्यात आलं. यामध्ये डॉक्टर श्रीकांत गोरे संपादित पालक प्राचार्य आणि प्रतापराव बोराडे यांच्या पत्नी शशिकला बोराडे यांनी शब्दांकन केलेल्या मीन माझा या पुस्तकांचा समावेश आहे. MGMच्या रुक्मिणी सभागृहात या पुस्तकांचं प्रकाशन झालं. या समारंभाला माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह MGMचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव बाबूराव कदम, बजाज ऑटोचे सल्लागार चंद्रप्रकाश त्रिपाठी, ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांच्यासह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाई वैद्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रतापराव बोराडे यांच्या पत्नी शशिकला बोराडे या म्हणाल्या की पुस्तकाचं शब्दांकन करताना मला कोणतेही कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण प्रतापराव बोराडे यांच्या बाबतीत लिहिताना शब्द हे शिस्तीत समोर येऊन उभे राहिले, कारण बोराडेंचं व्यक्तिमत्व हे अतिशय प्रगल्भ आहे. लेखन स्वरूपामध्ये प्रतापरावांच्या विषयी लिहिलं जावं, लिहायला हवं असं मला अनेक दिवसापासून वाटत होतं. किती पदवीधर किंवा पदव्युत्तर वर्गातले विद्यार्थी पास केले, उत्तीर्ण केले यापेक्षा त्या प्राचार्याने किती विद्यार्थी घडवले यावर त्या प्राचार्याची उंची मोजायला हवी. इतकंच नाही तर त्या शाळेचा शिपाई एकदा आजारी पडला तर तो बरा होईपर्यंत साने गुरुजी त्याच्याजवळ बसायचे. प्रताप बोराडे जर कुणी आजारी पडला एखादा विद्यार्थी तर आपल्या घरीच घेऊन जात आणि तो बरा होईपर्यंत घरी ठेवतात. शशिकला तरी मागे राहत नाही, त्या उगाच कशाला याला आणलं असं म्हणत नाही, त्याही आपल्या मुलासारखं त्याचं प्रेमाने करतात, त्याला जीव लावतात असं दिसत. जे काही समाजसूत्राचे काही माणसं असतात गुणधर्माचे एकत्र कुठंतरी येतात आणि काहीतरी भव्य निर्माण करतात. आमच्या स्वप्नात एक कधी नव्हतं की महात्मा गांधी मिशन ही संस्था आमच्याने रजिस्टर होईल आणि वाढेल. आमचे कनिष्ठ बंधू डॉक्टर झाले आणि त्यांनी नांदेडमध्ये एक छोटं हॉस्पिटल सुरू करायचं ठरवलं. त्यांच्याकरता त्यांनी एक महात्मा गांधी मिशन नावाची एक संस्था रजिस्टर केली. खुलताबादच्या विस्तारातल्या नेल्यानं सांगितलं दुसरं काही बोलायचं नाही. तू तुझं गुजरात, मुंबई, तुझे स्पॅटमाचे इथले अनुभव आणि मग जयनीशी जो करतोयस त्या ह्या सगळ्याबद्दल तू बोलत राहायचं, कारण मला लिहा म्हणून कोणीही सांगितलेलं मी आयुष्यात एक पानही लिहू शकलेलं नव्हतं, तर तू बोलत राहा. अशा एक 10-12 कॅसेट जुन्या पद्धतीच्या टेप रेकॉर्डवर त्या कॅसेट करून ठेवल्या होत्या आणि त्या केल्यानंतर त्याचं शब्दांकन करण्यासाठी त्यांनी आमच्या बायकोकडे दिलं आणि सांगितलं की ह्या सांभाळून हे करा, आपण याच्याबद्दलचं काय करायचं ते ठरवू. मोग्यांबो औरंगाबादमध्ये प्रसिद्ध असलेला अभय कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांचे पत्ते घेतले आणि त्यांना लिहिलं की तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहायचं आहे, पाठवायचं आहे आणि असे त्यांच्याकडे 50-60 लेख आले आणि त्यांनी ठरवलं की नाही हे पुस्तक काढायचे. तोपर्यंत मला कुठलीही कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे चंद्रशेखर त्रिपाठी यांनी बोराडेंविषयी बोलताना सांगितलं की प्रतापराव बोराडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, कारण त्यांचं कार्य विविध क्षेत्रात उल्लेखनीय आहे. MGM व माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे आयोजित या कार्यक्रमात प्रतापराव बोराडेंच्या शिक्षण, औद्योगिक व राजकीय क्षेत्रातील कार्यासह
त्यांच्यातील कवी मनाबद्दलही मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलं. आपल्या आयुष्यात बोराडे सरांसारखे गुरु आपल्याला मिळाल्यामुळेच आपण घडू शकलो असं माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं. आज बोराडे सरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सरांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी व इथे मला उपस्थित राहण्याची व त्यांच्याविषयी दोन शब्द बोलण्याची मिळालेली संधी हे सरांवरचं प्रेम आहे आणि त्याबद्दल मी सरांना आणि बोराडे वहिनींना धन्यवाद देतो. माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सरांनी घडवलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये सरांविषयी असलेली आत्मीयता, त्यांच्याविषयी बळकट ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. 4 वर्षांमध्ये मला खूप त्यांनी सपोर्ट दिला. त्यांचाच एक पुत्र म्हणून त्यांनी मला 4 वर्षही केलं आणि प्रसंगी कठोर म्हणून मला माझ्या चुकांची जाणीव पण करून दिली आणि या सगळ्यामधून मी जो काही घडत गेलो त्याचाच परिपाक म्हणून आज मी आहे.